भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही मराठा आरक्षणावर भाष्य केलंय. ते म्हणतायत की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, तर त्यांनी ओबीसींना समजून सांगावं आरक्षणाला कसा धक्का लागला नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्यात. तसंच एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असा सल्लाही पंकजा मुंडे यांनी जरांगेंना दिला. तर आम्हीच ओबीसी आणि मराठाही आम्हीच असल्याचं प्रत्युत्तर जरांगे पाटलांनी दिलं. तर कुणबी सर्टिफिकेट आल्यावर ऑटोमॅटिकली ओबीसीमध्ये हे लोक येणार असल्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य होईल. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला याच्यामुळे धक्का नक्कीच लागलेला आहे आणि त्यामुळे जे सत्तेत आहेत सगळे विराजमान ते जर म्हणताय धक्का नाही लागला तर ते कसा हे त्यांनी ओबीसींना समजून सांगावं लागेल. पण ओबीसींनी संयमाची भूमिका घेतलेली आहे, मोठेपणाची घेतली आहे. आता जरांगे पाटलांनी ओबीसीत समाविष्ट करून घेतलं आहे, आता एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं आणि ते वितुष्ट लोकांमधलं कमी करावं. म्हणजे आरक्षण घेऊन सुद्धा ओबीसी मनानी नाही झाले तर फायदा होणार नाही, त्यामुळे त्यांचं ओबीसी स्वागत आहे. संपूर्णपणे ओबीसी व्हायला तयार व्हावं अशी माझी विनंती आहे. दोन्ही आम्हीच आहेत, ओबीसी आम्हीच, एक मराठा ओबीसी मराठा, कोटी मराठा आम्हीच, मराठा आम्ही ओबीसी आम्ही, कारण शेतकरी आम्हीच आहेत आणि लढाऊ क्षेत्रीय मराठी आम्ही, दोन्ही आम्हीच.